आता बघू फर्टिलायझर्स म्हणजेच खते. तर टू टाईप्स ऑफ फर्टिलायझर्स आर यूज्ड इन ॲग्रिकल्चर. वन ऑफ दोज इज ऑर्गॅनिक मॅन्युअर अँड अदर आर केमिकल फर्टिलायझर्स. म्हणजे सेंद्रिय आणि रासायनिक अशी दोन प्रकारची खते वापरले जातात. पण वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉईल इम्प्रूव्ह विथ द सॉईल कन्झर्वेशन ड्यू टू द यूज ऑफ मॅन्युअर्स. म्हणजे सेंद्रिय खतांच्या वापराने भूसंधारण होऊन पाण्याची जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता मात्र वाढत असते. अप्पर लेअर ऑफ द सॉईल इसेन्शियल इन ॲग्रिकल्चर इज फॉर्म ड्यू टू द ह्युमस फॉर्मेशन. म्हणजे जो महत्त्वाचा ॲग्रिकल्चरमधला महत्त्वाचा जो लेअर असतो सॉईलचा वरचा लेअर, तो ह्युमस फॉर्मेशनमुळे तयार झालेला असतो. म्हणजे कुथित मृदेच्या ह्युमस निर्मितीमुळे आवश्यक असा जमिनीचा वरचा थरा निर्माण झालेला असतो. व्हेरियस इसेन्शियल एलिमेंट्स लाईक नायट्रोजन, पोटॅशियम अँड फॉस्फरस कॅन बी अवेलेबल ड्यू टू द क्रॉप्स अवेलेबल टू क्रॉप्स ड्यू टू अर्थवर्म्स अँड फंगाय. म्हणजे गरजेचे असणारे जे नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस हे जे आहेत, हे जे आवश्यक घटक आहेत, ते आपल्याला बुरशी आणि गांडुळांमुळे अनेकदा आपल्याला उपलब्ध होतात. पण इन सॉईललेस फार्मिंग म्हणजे मातीविरहित शेती जेव्हा केली जाते तेव्हा हायड्रोपोनिक्सचा वापर हा जास्त योग्य ठरतो. हायड्रोपोनिक्स अ लिक्विड केमिकल फर्टिलायझर्स आर यूज. हायड्रोपोनिक्स म्हणजे लिक्विड केमिकल फर्टिलायझर्स हे असतात. हाउएवर देअर आर सम हार्मफुल इफेक्ट्स ऑफ लायब्रल यूज ऑफ द केमिकल फर्टिलायझर्स. पण रासायनिक खतींच्या शेतीची धोकेच जरा जास्त असतात, त्यामुळे प्रामुख्याने या जमिनी या नापीक होतात. इट इन्क्लूड्स द डिक्रीज इन फर्टिलिटी ऑफ द सॉईल. त्यामुळे सॉईल ही जास्तीत जास्त इनफर्टाईल होत जाते. त्यानंतर आहेत इन्सेक्टिसाइड्स म्हणजेच कीडनाशके. थ्रू द नॅचरल इम्युनिटी ऑफ द प्लांट्स कॅन प्रिव्हेंट द इन्फेक्शन्स. यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स इज नॉट अंडर कंट्रोल. म्हणजे वनस्पती तसेच पिकांची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती रोगांचा प्रादुर्भाव टाळू शकते, पण कीटकनाशकांच्या वापरावर मात्र काहीच प्रतिबंध नसतो. इरेस्पेक्टिव्ह ऑफ द नॅचरल फ्रेंड्स ऑफ द फार्मर्स लाईक फ्रॉग्स अँड इन्सेक्टिवरस बर्ड, पेस्टिसाइड्स आर यूज्ड ऑन लार्ज स्केल फॉर इन्क्रीज इन ईल्ड. म्हणजे जरी बेडूक आणि कीटकभक्षी प्राणी पक्षी असे शेतकरी मित्र कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात, तरी उत्पादन वाढी करताना कीटकनाशकांचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. पेस्टिसाइड्स आर इन फॅक्ट अ टाईप ऑफ पॉइझन, आणि हे एक प्रकारचं विषच असतं. दिस पॉइझन एंटर्स द फूड वेब थ्रू वॉटर अँड फूड अँड इट्स बायोमॅग्निफिकेशन ऑकर्स. पण याच्यामुळे काय होतं की जास्त प्रमाणात हे कीटकनाशकं फवारल्याने हे एक प्रकारचं विषच असतं आणि ते प्राणी आणि वनस्पतींच्या द्वारे आपल्या अन्नजाळ्यात एंटर करतं आणि त्यानंतर त्याचं बायोमॅग्निफिकेशन होतं. बायोमॅग्निफिकेशन म्हणजे काय, तर एखादी गोष्ट शरीरात गेल्यानंतर ती ज्या प्रमाणात गेलेली आहे ती 20-25 वर्षांनी जरी पाहिली तरी ती शरीरामध्ये तशीच असते, त्याच्यामुळे त्याच्या प्रमाणात काहीच फरक पडत नाही. म्हणजे ते शरीरातनं काही बाहेर जात नाही आणि त्याचं प्रमाण फक्त वाढत असतं, आपल्या शरीरात त्याचं प्रमाण काही कमी होत नाही. फक्त आपल्या बॉडीवरती ते वाईट इफेक्ट करत असतं, म्हणजे बायोमॅग्निफिकेशन त्यामुळे होऊ शकतं. व्हेरियस पेस्टिसाइड लाईक DDT, मॅलाथिऑन, क्लोरोपायरिफॉस एक्सेट्रा हॅव बीन प्रूव्ह टू बी डेंजरस. म्हणजेच असे वेगवेगळे जे फर्टिलायझ जे कीडनाशके होते जसे DDT, मॅलिथिऑन आणि क्लोरोपायरिफॉस असे कीडनाशके घातक ठरलेली आणि त्यांना आता बॅनसुद्धा करण्यात आलेलं आहे. आता बघू ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेती. नाउअडेज ऑर्गॅनिक फार्मिंग अँड ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स हॅव बिकम बजवर्ड्स. आताच्या काळात एकदम परवलीचा एकदम रेग्युलर वापरला गेला जाणारे शब्द आहेत सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय उत्पादने. मग काय केलं जातं, तर ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आर बिंग अवेलेबल अँड डिमांड फॉर देम इज एवर इन्क्रीजिंग. म्हणजे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स त्यांची अवेलेबिलिटी ते उपलब्धसुद्धा इझिली होत आहेत आणि त्यांची मागणीसुद्धा दिवसागणिक ही वाढतेच आहे. केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स हॅड बीन यूज्ड ऑन लार्ज स्केल. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर हा केला जायचा. दीज पॉइजनस केमिकल्स रीच द ह्युमन बॉडी थ्रू फूड अँड वॉटर थ्रू देअर अँड देअर ॲडवर्स हार्मफुल इफेक्ट ऑन ह्युमन बॉडी अँड एन्व्हायरमेंट बिकम अपियर. म्हणजे शेती करताना रासायनिक खतं आणि पेस्टिसाइडचा वापर हा केला गेला, अनिर्बंध वापर झाला आणि हे अन्न आणि पाण्यामार्फत ह्युमनच्या शरीरामध्ये ह्युमनच्या शरीरात गेले आणि त्यानंतर त्याचा अनेक दुष्परिणाम हे मानव आणि पर्यावरणावरती सुद्धा दिसायला लागलेत. व्हेरियस प्रॉब्लेम्स लाईक सॉईल फर्टिलिटी अँड पेस्ट इन्फेस्टेशन हॅव बिकम सिरियस. म्हणजे आता सुपीकतेशी जमिनीच्या सुपीकतेशी आणि पाण्या
पिकांच्या किडीशी प्रादुर्भावाशी संबंधित खूप सारे प्रश्न निर्माण झाले आहेत. सो ॲज टू ओवरकम दिस प्रॉब्लेम्स फार्मर्स आर ऑप्टिंग फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग. आणि ह्या प्रॉब्लेमला ओवरकम करण्यासाठी मग फार्मर्स आता ऑर्गॅनिक फार्मिंग करतायत. इट इन्क्लूड्स द कम्प्लीट बॅन ऑन केमिकल फर्टिलायझर्स. यामध्ये केमिकल फर्टिलायझर्सला पूर्णपणे बंदी घालणे अँड पेस्टिसाईड्स अँड यूज ऑफ लोकल अँड स्टरिक व्हरायटी अँड देअर बाय मेंटेनिंग द नॅचरल बॅलन्स. डेफिनेटली दिस इज अ वेलकम डिसिजन. म्हणजे यात प्रामुख्याने आता सेंद्रिय शेती करताना प्रामुख्याने कशाकडे वळत आहेत लोक, तर रासायनिक आणि कीटकनाशकांचा, खतांचा आणि कीटकनाशकांचा प्रतिबंध पूर्णपणे करून कसदार देशी वाहनांच्या वापराने नैसर्गिक समतोल राखून शेती पर्यावरणपूरक केलेली आहे. आणि हे एक प्रकारचं स्वागतार्ह पाऊलसुद्धा आहे.